लगी उसके पैर को लगी थी देखो। हाँ उसको चले नहीं आ रहा। शेजारच्या बियर बार आणि हॉटेलमधील पाळीव कुत्री सतत भुंकतात म्हणून चक्क बंदुकीतून गोळी झाडून एका कुत्र्याची हत्या करण्यात आली आहे। ही खळबळजनक घटना थर्मापुरी रोडवरील धारावती तांडा शिवार भागामध्ये घडली आहे। या प्रकरणी निवृत्त कृषी अधिकारी रामराज खोळवे यांच्या विरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये शुक्रवारी रात्री आर्म्स ॲक्ट आणि प्राणी हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नेमका हा प्रकार काय जाणून घेऊ। थर्मापुरी रोडवर निवृत्त कृषी अधिकारी रामराज खोळवेची शेती आहे। या शेतीलगतच केंद्र यांचं बियर बार आणि हॉटेल आहे। सध्या हे हॉटेल विकास बनसोडे यांनी भाडे तत्वावरती चालवायला घेतलं आहे। बनसोडे यांनी तिथं 3 कुत्री पाळली आहेत। शुक्रवारी सकाळी 6:30 सुमारास मोकाट असलेली कुत्री घोळवे यांच्यावरती भुंकत होती। यावरून संतापलेल्या घोळवे यांनी बंदूक हाती घेत कुत्र्यांचा पाठलाग केला। हॉटेलच्या पार्किंगमध्ये येऊन घोळव्यांनी कुत्र्यांच्या दिशेनं गोळीबार केला। यात एका कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला तर एक कुत्रा जखमी अवस्थेमध्ये शिवारातील शेतात पळून गेला असल्याची माहिती मिळते। याबाबत परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये हॉटेलचे चालक विकास बनसोडे यांनी तक्रार दाखल केली आहे। मी माझ्या हॉटेलकडे माझे वर्कर घेऊन निघालो असता हॉटेलवर पोहोचल्यानंतर मला असं माझ्या वेटरनी सांगितलं, अजय नरसे, बालाजी नरसे व भरत नरसे हे तिथं मुक्कामी असतात हॉटेलवर, तर त्यांनी सांगितलं की भैया आपल्या शेजारचे जे घोळवे आहेत आकड्यावरचे त्यांनी आले व आपल्या कुत्रीला गोळ्या घातल्या। मी म्हणलं कशासमुळं घातल्या, तर आम्हाला काहीच बोलले नाही म्हणले, त्यांनी गोळ्या घातल्या कुत्रीचा पाठलाग करून व ते निघून गेले। मग मी त्यांना फोन केला असता त्यांनी म्हणले मला भुंकली व भुंकल्यावर मी त्यांना जिवंत ठेवत नसतो म्हणून मी त्यांना गोळ्या घातल्या असं त्यांनी सांगितलं। तुमची काय मागणी आता? हे अशा निर्दयी माणसांना सर आम्ही पाळीव कुत्री आहे ते तिला आम्ही लेकरासारखं सांभाळलेलं आहे आणि एवढ्या सर निर्जीव प्राण्याला त्यांनी मारायला नाही पाहिजे सर। त्यांचं लायसन्स सर असं दिलं म्हणून त्यांनी कुत्र्यांना किंवा माणसांना उद्या माझ्या बी जीवितास हानी आहे सर, माझ्या बी जीवितास धोका आहे उद्याच्याला, तरी शासनाने योग्य ती कार्यवाही करावी अशी। ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ माजली आहे। ही घटना ऐकून प्राणीप्रेमींचा तर संताप होतोय। संबंधितांवरती कठोरातली कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। या घटनेवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा। तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बीडहून लोकमतसाठी विकास माने यांचा रिपोर्ट।